शब्दा प्रमाणे माझा ठायो हे पैत मरिया देवाचे माते आम्हा बाप्यासाठी आता आणि आमच्या मनाच्या वेळेस स्मृती कर आमे. हे पैत्र देव माते आम्हासाठी विनती कर. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर तुझा पुत्र आमचा परमेश्वर ख्रिस्त याच्या पुरस्काराने सर्व जगाला आनंदच केले. त्याचे माता पवित्र कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हाला आनंदाचे जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमचा प्रभु ख्रिस्त करतो. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या परमेश्वर ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय मित्रांनो, देवाचे वचन आपल्याला सांगते जसं आपण सापापासून दूर राहतो दूर पळतो तसं आपण पापापासून दूर राहिलं पाहिजे दूर पळायला पाहिजे. कारण पाप हा माणसाचा विनाशक आहे. पाप माणसाचा विध्वंस करत असतो. पाप हा देव आणि मानवाच्या प्रेमामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या उत्पत्तीच्या पहिल्या वचनामध्ये आपल्या पहिल्या माता पित्याने आदाम आणि एवाने पाप करून देवाविरुद्ध वागून देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु देव प्रीती आहे, परमेश्वर प्रीती आहे. परमेश्वर पिता आपल्या आजच्या पहिल्या वचनामध्ये आदामास हात पाऊन म्हणतो, तू कुठे आहेस. माझ्या प्रिय मित्रांनो, आजही देव मानव प्रेमामुळे मानवाचं सर्व पाप पुसून त्याला क्षणोक्षणी शोधत आहे आणि आपल्या प्रत्येकाला हात विचारत आहे, हे मानवा तू कुठे आहेस. आज पवित्र देऊळ माता पवित्र मरिया देऊळ मातेची ख्रिस्त सभेची माता मदर चर्च हा सण साजरा करते. येशू ख्रिस्त हा ख्रिस्त सभेचा उत्सव आहे आणि आपण त्या ख्रिस्त सभेची शरीराची अवयव आहोत आणि पवित्र देवमाता देवमाता ही दोन्ही अंगांना म्हणजे आपल्या मस्तकाला आणि धराला जोडणारी दुवा आहे. शुभवर्तमानात परमेश्वर त्याच्या आवडत्या शिष्याकडे योहानाकडे आपल्या आईला पवित्र मदेला सुखवून म्हणतो, पहा
ही तुझी आई आणि पवित्र मरियम म्हणतो पहा हा तुझा मुलगा. अशा प्रकारे पवित्र मरियम ही यहोवाना प्रमाणे परमेश्वराच्या प्रत्येक शिष्याची आई आहे आणि ती आज अखंड ख्रिस्त सभेची आई आहे. तिच्या चरणाशी विनंती करत असताना दुःखातून जात असलेल्या या अखंड मानवजातीला आपण तिच्या चरणाशी समर्पण करूया. हे ती आपली सांत्वनकर्ता आई आहे आणि ही सांत्वनकर्ता आईकडे आपण दयेची याचना करूया. शतक ज्या प्रमाणे आदानेवाने देवाबद्दल पाप केला आहे आपण सुद्धा त्याबद्दल चिंतलो आहोत. देवाबद्दल आपण वागलो आहोत, देवापासून आपण पाहतो किंवा तसं पापाबद्दल परमेश्वर पित्याकडे क्षमेची दयेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा भगवंतांजवळ करतो की कल्पनाने शब्दाने कर्माने पाहिले मी फार पापी केली आहे. आमच्या पापांची क्षमा कर, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे देऊ. Na 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 na.
म्हणूया. हे दयाळू परमेश्वर, आम्हाला शक्ती दे. देवमातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या साह्याने पाप आणि दुर्बलतेवरती आपला विजय कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याचे सर्वात जिवंत झाला आणि राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचं भविष्य याच्याद्वारे करतो. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले आमचे वचन. परमेश्वर देवाने आदमास हाक करून म्हटले, तू कुठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा शब्द ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लागलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले काय? आदम म्हणाला, जी स्त्री तुम्हाला सोबतीला दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केले? स्त्री म्हणाले, सर्पाने मला फळ घातले म्हणून मी ते खाले. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून तू सर्व ग्राम पशु व वनचर यावर तू शापग्रस्त हो. तू पोटाने जाशील आणि जन्मभर भारती खाशील आणि तू व स्त्री तुझी संतती व तुझी संतती यामध्ये मी परस्पर वय स्थापेन. ती तुझे डोके फोडे व तू तिचे टास फोडशील. हा प्रभूचा शब्द आहे. सर्व सुंदर सर्व आईला म्हटले, बाई पहा हा तुझा पुत्र.
मग त्याने शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई। त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले। प्रभुचे हे शुभ वर्तमान। तुझ्यासाठी जीवन माझे प्रभु समर्पिले, तुझ्यासाठी जीवन माझे प्रभु समर्पिले, आभार। भागवत आप शिष्या तुम्हें सर्वज
हे घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्या साठी अर्पिले जाईल। हे माझ्या स्वामी, हे माझे माझा भोजन झाल्यानंतर त्याने प्याला पुन्हा तुझी आभार व तो प्याला आपल्या शिष्याला दे। तुम्ही सर्वच हा घ्या, पिया बघून पिया, हा माझ्या रक्ताचा प्याला नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या वसाऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। हे माझ्या स्वामी, हे माझ्या या जगात बोलावलेल्या ख्रिस्तवासी फादर बेनिट बारला, ख्रिस्तवासी व्हिक्टोरिया रॉड्रिग्स यांची तो आठवण सारा संस्कारद्वारे ते ख्रिस्तासभेत परत पावले। त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी बरणाने पुन्हा उभ्याच्या आशीर ख्रिस्तातही विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण विशेषतः या काळामध्ये जे लोक कोरोनाविषयी परत पावले आहेत ते सर्व भाविकांची सर्व धर्मगुरू धर्मपत्नी बिशप आणि प्रापंचकांची आपण आठवण करूया। त्यांना आणि उत्सवासी झाल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू। आम्हा सर्वांव दया देव माता धन्यकुमारी मरी, तिचा अतिप्रत पती संत योसेफ, संत जॉन आणि बियानी, संत अंतोनी, संत टेरेसा, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि आमच्या प्रवेश पुस्तकाद्वारे तुझा गौरव म्हणून आम्हाला उपवाद तुझा आठव
त्या बापेरावर हात मारताना आपण पवित्र परीच्या मध्यस्थीने सर्व करसंतांना प्रभूच्या चरणाशी ठेवूया आणि सर्व दुःखितांचे सांत्वन व्हावं म्हणून पवित्र परीच्या मध्यस्थीने प्रभू येशूच्या शब्द परमेश्वर पित्याने हात मारत म्हणूया हे आमच्या सगळे तुझे नाव मानले तुझे राज्य जसे सदा तसे पृथ्वीवर प्रमाणे आमची दररोजची भावना जशी आम्ही आमचा अपराध झाला क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा आणि आम्हाला मत जसं वाईटापासून समाधान असतो हे प्रभू सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण या जीवनात तू आम्हाला शांती दे आमच्या दागणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढ्या येण्याची आणि शाश्वत जीवनाचे आशीर्वाद म्हणत असतो आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहतो व सर्व सत्यापासून सुरक्षित असावे शांती राखतो मी माझी शांती तुम्हास देतो म्हणून आमच्या बाबतकडे पाहू नकोस तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहू आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा तू नित्यजीवी असून सदा सर्व राज्य करतो प्रभूची शांती तुम्हाला सदा असो आणि तुम्हाला आपण एकमेकांना शांती जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपया अनुभव द्या जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपया अनुभव द्या जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची पवित्र मरियेच्या उदरात जन्माला आलेली ही निष्किलंक देवाची कुटुंबा या कोकराच्या भोजनास बुलवण्यात आलेली आपण सर्वच धन्य प्रभु मन की ज्योत जलाता प्रभु मन की ज्योत जलाता तू मेरे दिन में आजा तू मेरे दिन में आजा प्रभु मन की ज्योत जलाता प्रभु मन की ज्योत जलाता तू मेरे दिल में आजा तू मेरे दिल में आजा देखो हे माझ्या प्रिय
तू अंतरावरील पंच सांगण्यामध्ये जाती नाही. या माझी नितांत श्रद्धा, सर्वांपेक्षा माझी तुझ्या प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणामध्ये ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नको. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरा माझी तारण कर. ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून कर. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझे ऐकू नके. तुझ्या खायात मला लपवून घे. तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. दुष्ट शत्रूंपासून माझे रक्षण कर. मरते वेळीस मला बोलावून मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा. संताबाबा मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वर, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव आणि सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावरती जी लस सापडली आहे ती प्रभावी ठरावी. त्याद्वारे सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं. सर्वांना ही लस आणि सर्व औषधं उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. या आजारावरती जे डॉक्टर्स प्रयत्न करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश दे. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी आणि आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावरती मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलदृप्ततेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. सर्व शक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्य केले आहे. त्याचे नाव पावन आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे संस्कार देतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. जा पवित्र मरेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करण्यास मला पाठवण्यात येत आहे. देवाची आभार. पावन नाम प्रभूचे केले मजला धन्य मन माझे आनंदे भरले गाते प्रभुरा याची स्तुती. पावन पावन नाम प्रभुचे केले मजला धन्य मन माझे आनंदे भरले गाते प्रभुरा याची स्तुती. या दासीच्या दीनद्वारा प्रभुने उंचाविले अति दया दाखवी
प्रभु शयाना भय जाचे छे रुधि धरती पावन पावन नाम प्रभु छे के दे मजला धन्य की मन माछे आनंदे परले गाते प्रभुरा याची स्तुती।